इंद्रायणी बालन विंटर T20 लीगच्या पर्वाच्या सांगता झाली. सहकार पुण्यातील सहकार नगर येथील शिंदे ग्राउंडवरती आज अंतिम सामना रंगला. यामध्ये पुनीत बालन ग्रुप आणि MES यांच्यामध्ये अंतिम सामना झाला. याच्यामध्ये पुनीत बालन ग्रुप हा संघ क्रिकेटचा विजयी झालेला आहे. जवळपास ही विंटर लीग 2 महिने सुरू होती. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातील या लीगला सुरुवात झाली तर फेब्रुवारीच्या आज दुसऱ्या आठवड्यात लीगची सांगता होत आहे. यामध्ये जवळपास 16 संघ होते आणि साखळी पद्धतीने हे सामने खेळवण्यात आले होते. नमस्कार, मी ओमकार खाटपे. आम्हाला ही टुर्नामेंट खेळायला मिळाली. पुनीत बालनने ऑर्गनाईज केलेली ही टुर्नामेंट पुनीत बालन सरांनी. तर आम्हाला फार क्वचित अशा टुर्नामेंट असतात ज्याच्यात 7 लीग मॅच असतात आणि पूर्ण चांगल्या ग्राउंडवर असतात, चांगले फॅसिलिटीज असतात. सो ही टुर्नामेंट आम्हाला खेळायला मिळाली. त्यांनी ऑर्गनाईज करून दिली आहे, त्यांच्यासाठी त्यांचं थँक्यू. आणि आम्ही सेकंड टाईम जिंकलो आहे ही टुर्नामेंट. सो सगळ्या पोरांनी जे एफर्ट दिलं पहिल्या मॅचपासून शेवटच्या मॅचपर्यंत त्यांच्यासाठी त्यांच्या हे जी ट्रॉफी मिळाली आहे तर त्यांच्यापेक्षा जास्त आनंद पुनीत सरांना होणार आहे. कारण ही आपली डिफेंडिंग टीम जे डिफेंड केलं आहे आपण थोडक्यात. सो त्यांच्यासाठी पोरांचं पण अभिनंदन. विंटर लीगचा युनिकनेस असा आहे की 7 लीग मॅच आत्तापर्यंत पुण्यामध्ये कोणालाच मिळत नाही खेळायला. युजली कॅश प्राईज टुर्नामेंट 3 लीग मॅच, 4 लीग मॅच अशा असतात. सो 7 लीग मॅचेस आहेत, सगळ्यांना एक्सपोजर मिळतं. चांगल्या टीम असतात त्या 7च्या 7 मॅच त्यांचा परफॉर्मन्स देऊ शकतात. ज्या वीक टीम असतात त्यांचं 3-4 मॅच नंतर त्यांचं कळून जातं म्हणजे काय. सो इन शॉर्ट प्लेयरचा एंड्युरन्स काय वगैरे सगळं ते 7 मॅचेसमध्ये कळतं. सो हा युनिकनेस आहे. माझं नाव अजित गवाने, मी मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचा कॅप्टन आहे आणि ह्या टुर्नामेंटमध्ये आम्ही रनर्स अप आहोत. एस बालन क्रिकेट त्यांची टुर्नामेंट होती, श्री पुनीत बालन सर यांनी ऑर्गनाईज केली होती. खूप चांगलं ऑर्गनायझेशन होतं. आमची पूर्ण टीम ही या टुर्नामेंटमध्ये नव्हते, कारण की आमचे काही प्लेयर दुसऱ्या टीमकडून खेळले. तरी आम्ही इथपर्यंत पोचलो, तरी आम्ही खूप हॅपी आहोत. थोड्या कारणांमुळे आमची ही मॅच गेली, तरी ऑर्गनायझिंग कमिटीचा आम्ही थँक्यू म्हणतो. त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आणि इथपर्यंत येण्यासाठी त्यांनी खूप सहकार्य केलं, त्याबद्दल धन्यवाद. एस बालन ग्रुपकडून इंद्राणी बालन विंटर T20 Season 2 जे आपण केलं यावर्षी आणि त्याला 16 टीम्स होत्या टोटल. 16 टीम्सनी प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे. गेल्या 3 महिन्यापासून ही टुर्नामेंट आम्ही राबवतो आणि या 3 महिन्यात भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे. म्हणजे आमच्याकडे टीम्स वेटिंगमध्ये होत्या शेवटी. आम्हाला नाही म्हणावं लागलं कारणास्तव, कारण 3 महिन्याच्या पुढे अजून आपण पुढे जाऊ शकत नव्हतो. पुनीत बालन ग्रुप जे आहे ते नेहमी यांचे प्रयत्न हेच असतात की नवीन नवीन खेळाडूंना अपॉर्च्युनिटी मिळावी, नवीन नवीन खेळाडूंना अवसर मिळावा. आणि त्या हिशोबाने आपण यावर्षी भरपूर यंग प्लेयर्सना पण अपॉर्च्युनिटी दिलेली आहे. टीम जिंकली हारली दॅट इज अ सेकंडरी थिंग, बट असं वाटतं की क्रिकेट जिंकलंय खरोखर बघायला गेलं तर. आणि पुनीत बालन ग्रुपच्या आणि माणिकचंद ऑक्सिलेटच्या या प्रचंड भारी उपक्रमाला आम्ही सगळ्यांनी आयोजक म्हणून काम केलं, त्यामुळे आम्हालाही भारी वाटतं त्याच्यासाठी. मला असं वाटतं की असे टुर्नामेंट पुढे पण होत राहतील आणि पुढेही लोकांनी प्रतिसाद द्यावा या टुर्नामेंट्सना. आणि अजून भरपूर बाहेरच्या टीमसुद्धा येऊन खेळतील. आत्तासुद्धा आमच्याकडे औरंगाबादची एक टीम होती आणि अजून बाहेरच्या टीम होत्या. पुण्याच्या बाहेरच्याही प्लेयर्सना इथे चान्स मिळतो. अंतिम लढत फार चुरशीची झाली, तुम्ही सगळ्यांनी बघितलीच बसूनसुद्धा. आणि असं वाटत होतं की कुठल्या क्षणालाही गेम चेंज होऊ शकतो, पण शेवटी ज्यांनी कंपोजर ठेवलं, ज्यांनी टेम्परमेंट ठेवलं, ते जिंकले. आणि आनंद आहे पुनीत बालन ग्रुपच्या टीमने मॅच जिंकली, पण MESच्या टीमचे कौतुक करायला पाहिजे कारण त्यांनी मॅच शेवटपर्यंत ओढून आणली.